नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल एक रेसिपी आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासमोर. सो आपले जे जीजू आहेत निलेश, सो त्यांच्या हातची स्पेशल ही रेसिपी आहे हंडी चिकन. आणि म्हणजे जे चिकन आहे ते आपलं मातीच्या भांड्यात आपण कसं बनवणार आहोत ते तुम्हाला एक नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण. सो शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी. आणि त्यासाठी लागणारं काय चिकन म्हणजे चिकन म्हणा त्याची सामग्री वगैरे सगळं तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल. सो त्याची तयारी करतो आपण. नमस्कार, हे आहेत आपले जीजू. सो यांच्या हातचं आपण चिकन आज खाणार आहोत. म्हणजे ते या रेसिपीचे ओनर आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण घरात लास्ट टाइम यांच्याच हातचं आपण खाल्लेलं आणि मीच स्वतःच म्हणजे आपणच रिकमेंड केलेलं की आपण याचा व्हिडिओ एक ब्लॉग बनवूया म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचेल ही व्हिडिओ. सो त्याच्यासाठी काय काय पहिलं लागणार आहे? चिकन लागेल आपल्याला आणि आता आपण पहिल्या सुरुवातीला मॅरिनेट करून घेतो आहे, तर त्याची आपण तयारी करू. सो ते तुम्हाला आता हळूहळू एक दाखवतो की काय तयारी आम्ही केली आणि त्याच्या पुढे काय काय प्रोसेस असणार. तर मित्रांनो, आपण इथे प्रथम स्वच्छ धुतलेले चिकन घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या 4-5, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे साधारण किती किलो चिकन आहे? म्हणजे हे जवळजवळ 1 किलो चिकन आहे. 1 किलो चिकनच्या हे सगळं प्रमाणे एवढं सर्व घेतले. तर आता आपण प्रथम दही घालणार आहोत. हे पण मॅरिनेट करायला ठेवलं? हो, मॅरिनेट निदान 1 तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे. तर ते व्यवस्थित त्याला कसं चिकन जे होणार ते ज्युसी होणार. बरोबर, दह्यामुळे मॅरिनेशन हो चांगलं होतं. जी ती किण्वन प्रक्रिया आहे ती चांगली. तुम्ही 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालताय. 2 चमचे ना? 1 किलोला 2 चमचे पुरेशी होते ना? पुदिना घेताय. पुदिना शक्यतो हाताने थोडं मॅश करून हे करायचं ना. कोथिंबीर पुदिन्याचा स्मेल एकदम मस्त येतो, त्याच्यामुळे स्वाद पण भारी येत असेल त्याचा. मिरच्या आहेत, चवीपुरतं मीठ, त्याचे मिश्रण आहे. एक जीव करून घ्यायचा आहे चांगला. तर ही स्पेशली तुझ्या हातची रेसिपी आहे, म्हणजे तू साधारण कधीपासून हे बनवतोयस? मी ऍक्च्युली पहिलं बॉडी बिल्डिंग करायचो तेव्हा मला डाएटला चिकन वगैरे लागायचं, बॉईल चिकन खाऊन थोडं बोरिंग वाटायला लागलं. थोडस वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या पद्धतीने म्हणजे तू स्वतःच बनवायचं असतं तेव्हा, म्हणजे तुझं प्रिपेरेशन पण तुझी स्वतः तूच करायची. बॉडी बिल्डिंगला मी माझा डाएट स्वतः करायचो, चिकन अंडी मटन अंडी वगैरे सगळ्या रेसिपीज. त्याच्यामुळे तुला हे सगळं आता सवय, हात खंड झाला याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकी आपण. हा, असंच भारी वाटते ते बघायला. तयार झाल्यानंतर अजून त्याचा स्वाद एकदम त्याच्यात उतरेल. आणि मुळात आपण ते हंडीमध्ये करणार आहोत, म्हणजे मातीच्या भांड्यात करणार आहोत. सो मातीचा स्वाद आणि मातीच्या भांड्यात केलेलं एकदम चविष्ट चवदारच असतं. फक्त एका गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे चूल. चुलीवरचं एकदम अजून भारी झालं असतं, पण शहरात आपल्याकडे चुली अवेलेबल नसतात. सो गॅसवर आपण ऍटलिस्ट त्याचा स्वाद घेऊ शकतो. शहरात राहून तुम्हाला मातीचा स्वाद घ्यायला कुठे भेटतात. बरोबर, आणि शक्यतो जी मातीची भांडी घ्या ती नॉन कोटिंग घ्या. नॉन कोटिंग ना, फक्त प्रॉपर मातीचीच असलं पाहिजे. हो, बरोबर. तर आता हे आपण
एक तासासाठी निदान एक तास तरी मॅरिनेट करून, कलर पण मस्त आलाय, झाकण लावून व्यवस्थित बंद करून ठेवायचं. की जे नंतर लागणार आहे आपल्याला मातीचं भांडं, ते इथे निदान 20 मिनिटं तरी पाण्यात ठेवायचं असतं. हा, पण काय काय लोक हे करत पण नाही, पण हे केल्यानंतर त्याची चव जास्ती येते म्हणतात ना, हे करून ते सुकवून घ्यायचं. जेव्हा तुम्ही नवीन भांडं आणा तेव्हा निदान 2 दिवस तरी पाण्यात भिजवून ठेवायचं असतं. एक दिवस झाला की दुसऱ्या वर्षी ते पाणी काढून टाकून पुन्हा नवीन पाण्यामध्ये ठेवायचं. नंतर मग थोडस त्या भांड्यामध्ये थोडस 1 चमचावर तांदूळ टाकायचा आणि त्याच्यात भात शिजवायचा आणि तो भात नंतर मग फेकून द्यायचा. ओके, नंतर मग तुमचं ते भांडं आहे ते प्रॉपर उपयोगात आणणं योग्य, शिजण्यासाठी योग्य आहे. ओके, प्रक्रियेसाठी आपण कांदा घेतलेला आहे, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, त्याची ग्रेव्ही ना, टोमॅटोची प्युरी पण करू शकता तुम्ही मिक्सरला लावून. बेसन घेतलेलं आहे. बेसन कशासाठी? बेसन शक्यतो कसं होतं, आपण जेव्हा मसाला बनवतो ज्याची तो एक संद राहत नाही, बेसन हा खूप एक फायदेशीर पकडून ठेवतो म्हणजे मसाल्यांना. तुमचं चिकन हे पाणीदार होत एकदम, खूपच चवणार लागत, एक संद राहतो. एक संद एक घी घेतलेलं आहे. ओके ओके, आपलं पतंजलीचं आहे ना? हो. ओके, ते लाल तिखट सोयीनुसार कोणतं? हो, कुठलंही घेऊ शकता. लाल तिखट घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, हे चिकन मसाला घेतलेला आहे, गरम मसाला किंवा चिकन मसाला काही वापरेल मीठ सोयीनुसार, आणि हे कोरिएंडर पावडर, धनिया पावडर. ओके, हे भांडे जेव्हा आपण काढतो तेव्हा स्वच्छ पुसून एकदम सुक करूनच आपण ठेवायचं, ड्राय करायचं ना त्याला. इथे एकदम सुक करून ठेवलेलं आहे मातीचं भांडं. आधी गॅस चालू करायचा नाहीये, आता मातीचं भांडं थंड आहे बरोबर, त्याच्यातच आता आपल्याला पहिलं तेल ओतायचं. अच्छा, कारण गॅस गरमचं कॉम्बिनेशन झालं की मातीचं भांडं तडकणार. अच्छा, तर ते पहिली गोष्ट आहे ते सांभाळून करायला लागेल. बरोबर, असंच आहे. आणि जेव्हा आपण चिकन बनवून व्यवस्थित होईल तेव्हा हे गरम पाणी ओट्यावर ठेवायचं नाही, ओटा थंड आहे त्यामुळे पुन्हा तडकणार. एक तर शक्यतो तिथेच ठेवा, नाही तर मग हॉट पॅड वगैरे असेल काही बरोबर त्याच्यावर ठेवा. तर आपण पहिलं तेल टाकणार आहोत. काही काही लोक चिकन हंडी पण म्हणतात काही. हे भांड आहे आपल्याकडे, म्हणजे हे पॉट टाईप आहे बरोबर, हंडी असते ती वेगळी, हंडी वेगळी असते. हा, साधारण तेल तापू द्यायचं बरोबर. तसं बघितलं तर तू म्हणजे जेवण बनवतोस तर ताई नसेल तर काय तुला प्रॉब्लेम नाही? प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे हा उपाशी राहायची कधी वेळ नाही. आमच्यासारखेचे थोडे वांदे होतील, कारण काय जेवण बनवणं म्हणजे सगळ्यात टास्क मोठा आहे. जेवण आलं पाहिजे कधी पण आपलं बरोबर, वेळ आई असेल, बायको असेल, कधी आजारी पडले तर आपण तरी बनवून देऊ शकतो बरोबर. तेल गरम होत आहे, मातीच्या भांड्याचा कलर पण मस्त येतो एकदम. कसं मला ग्रेव्ही जरा जास्त पाहिजे म्हणून मी कांदा जास्त वापरला आणि चिकनही जास्त. तुम्ही तुमच्या अनुसार जेवढा पाहिजे, 1.5 किलो चिकन आहे तेवढं, 2-4 ग्रेव्ही असेल तर थोडा कांदा कमी टाकायचा मध्ये ना. हो, आणि हे विदाऊट खोबरं आहे ना आपलं? हो, विदाऊट खोबरं नाही, म्हणजे आपण काय जे फळी वगैरे घेणार ती शक्यतो लाकडाची घ्यायची बरोबर, कारण एवढं आपण ऑथेंटिक बनवतोय तर थोडं त्याचं पण फील म्हणजे आलं पाहिजे, त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचा, परतवायचा आणि शिजवायचा. तर मित्रांनो, आपल्या आता ह्या कांद्याला
मस्त सोनेरी रंग आलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही टोमॅटो प्युरी आहे बारीक करून टाकायची आहे. हा हे जे आता मिश्रण आहे हे 2 ते 4 मिनिट शिजू द्यायचं आता मिक्स करून. हा जेवढं तुम्ही आवड मानून प्रेमाने करा तेवढं ते पण प्रेम त्याच्यामध्ये उतरत. हा चिकन मध्ये कोणता पण पदार्थ हो खाणाऱ्याला खात जाव असं वाटत तो नक्की आपली आठवण काढेल जसे तुम्ही आज आमची आठवण काढली. बरोबर. आपला कांदा आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे. येस. आता आपण स्पायसेस ऍड करूया म्हणजे मसाले लाल तिखट चिकन मसाला किंवा गरम मसाला आपण वापरायचा. धना मसाला तयार रविवार स्पेशल आपल्याकडे हे सर्कुलातलं चिकन तयार होत आहे. सो हे व्हिडिओ बघून तुम्ही नक्की जरूर ट्राय करा आणि जर ट्राय केलं असेल तुमच्या घरी तर कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तिकडे आता चिकन शिजत आहे आणि इकडे त्याचा स्मेल एवढा भारी येतोय ना की माझ्या तोंडाला पाणी सुचलंय. आणि ते चिकन जेव्हा ॲड होईल आणि जेव्हा ते बनेल तेव्हा तर हा खाण्याची मजा कुछ औरच असेल. त्यात रविवार आहे सो शेवटपर्यंत बघा नक्की मजा येणार आहे. मसाला छान पद्धतीने शिजलेला आहे तर आपण आता ह्या बेसनाची कमाल करणार आहोत. येस. ह्याची मेन कमाल आहे याच्यामध्ये ना. हा आता हे आपण मसाला एका साईडला करून घ्यायचं. बेसन आहे ते कच्चं आहे. बरोबर. पीठ म्हणून त्याला एका साईडला आधी टाकून घेऊ परतून घ्यायचं. गरम ते नंतर त्याच्या ढवळायचं आहे की त्याच्यात मिश्रण करायचं. हा जेणेकरून जो मसाला आहे तो एक संध सेपरेट नाही होणार. हो असं झालेलं आहे मिक्स. आता हे जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये छान चढलंय. हो पूर्ण टाकून घ्यायचं ना आपण. मसाला आणि हे चिकन एक जीव करून ढवळू नको. आपण हे दम वरती शिजवणार आहे. बरोबर. तर आपण जाळीचा वापर करणार आहोत दम करण्यासाठी ना. हो पहिला जाळी ठेवावी लागेल आपल्याला. ही पण नॉर्मल गॅसवर ठेवायची ना मंद आचेवर. सो जाळी ठेवून झाली आहे आणि त्याच्यावर आपलं मातीचं भांड आणि त्याच्यामध्ये आपलं लागणारं साहित्य म्हणजे चिकन मसाला हे सगळं. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. बरोबर. आणि तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर हो थोडं कमी टाका पाणी. आणि हे साधारण आता आपल्याला 30 ते 45 मिनिट या मंद आचेवरती ठेवायचं लागतं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर लक्षात घ्या की आपण मॅरिनेट करताना पण मिठाचा वापर केलेला आहे. सो इथे जरा हात राखूनच मीठ सोडा. इथे आपण एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे. बरोबर. कपडा याच्यावर टाकणार आहोत. जी वाफ आहे ती बाहेर निघाली नाही पाहिजे. बरोबर. दम अशा प्रकारे करतात. हो प्रॉपर त्या पद्धतीने. जर तुमच्याकडे व्यवस्थित बसणार भांड असेल वाफ बाहेर जात नसेल तर ते पण चालेल. फक्त ते पण चालेल. हो असा आहे पूर्ण सेटअप. आणि याच्यानंतर आतमध्ये जो पदार्थ तयार होईल त्याची टेस्ट तर लाजवाब असेल. सो भेटूया आपण अर्ध्या तासानंतर. तर मित्रांनो आता आपलं चिकन हे शिजलं आहे की नाही बघूया आपण. अर्धा तास झालेला आहे.